नेत्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ये नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ऋषीतला व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आहे 14 फेब्रुवारी, म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. पण व्हॅलेंटाईन डे पेक्षा जास्त स्पेशल डे आमच्यासाठी असतो, कारण की आज आहे नेत्राचा बर्थडे. हॅपी बर्थडे नेत्रा. आणि इकडे बघा, मिस आहना बसलेली आहे. खूप सारा पसारा केलेला आहे तिचा मगाशी उठवलं. ऍक्च्युली आज आम्ही आत्ता संध्याकाळ झाली आहे, माझं ऑफिस होतं, मी ऑफिस आटपलं आणि आहाना झोपली होती दुपारी, आणि तिला झोपेतनं उठवलं मी आणि तसंच डायरेक्टला आंघोळीला नेलं. त्याच्यामुळे खूप क्रँकी झाली होती. सो तिला आता तिचा आंघोळ वगैरे झाली व्यवस्थित, तिला खाऊ वगैरे तिचा व्यवस्थितीने खाल्लेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत डिनरसाठी, आणि डिनर आणि नेत्राला गिफ्ट पण मी तेव्हाच घेणार आहे, कारण की बघा असते बघा. ऍक्च्युली मी नेत्राला यावेळी म्हटलं की तुलाच हो तुला घेऊन चाललोय. ये ये आहाराला पण व्लॉग मध्ये यायचं आहे. ओके, सो यावेळी मी नेत्राला म्हटलं की नेत्रा तुला जे आवडत असेल तेच मी तुला घेऊन देतो. आणि त्याच निमित्ताने आम्ही आता निघतोय मॉलला, चाललो आम्ही केनवूड मॉलला, आणि तिकडेच आम्ही डिनर पण करणार आहोत, तिकडेच गिफ्ट पण घेणार आहोत. काल मी छोटासा केक आणला होता, सो तो आपण आता केक कट करणार आहोत मस्तपैकी, आणि मग केक कटिंग झालं का आपण निघणार आहोत मॉलसाठी जायला. हो की नाही आहना? आणि आहना आणि आहनाची मम्मी मॅचिंग मॅचिंग झाली आहे. ओके, सो माझी शॉपिंग बर्थडेची मी इंडियावरूनच केली आहे, आणि मी ऋषीला म्हटलंय की मला काही गिफ्ट नव्हतं. सो ऋषी मला दिवसावर म्हणत आहे की तुला काय गिफ्ट पाहिजे काय गिफ्ट पाहिजे, पण ॲक्सेस असं मला काही पर्टिक्युलर म्हणजे काय काही असं गिफ्ट म्हणून असं काही पाहिजे नाही आहे. सो मी त्याला म्हटलं की मला काही नको, आपण मस्त जाऊया डिनर करूया, कारण की मी त्याला म्हटलं की आता मला काही पाहिजे नाही, पण कधी जेव्हा मला जर मोठी गोष्ट पाहिजे असेल त्यासाठी ते सेव्ह करून ठेव तेव्हा मी मागेल हक्काने. सो मी त्याला म्हटलं की आता तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे घ्यायचं पण घ्यायचं कशाला, कारण की मी आता इंडियाला भरपूर अशी शॉपिंग केली आहे, कपडे वगैरे घेतले, त्यामुळे असं काय मला असं पाहिजे असं काही नाही. बघ आम्ही किती आहाराने आता आळस दिलेली आहे. आहाना बोलली खूप झाला तुमचा व्लॉग, आता लवकर तुम्ही चला, मला भूक लागलेली आहे, आणखीन मी जाऊन तिकडे मस्त शॉपिंग करणार आणि खाणार. हो ना, हो की नाही? चलो पकड. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नेत्रा, हॅपी बर्थडे टू यू. पुप खा अग खेक. सो आम्ही आता रिझर्वेशन केलेलं आहे चीज केक फॅक्टरी मध्ये केनवूड मध्ये, आणि मला त्याचा अनुभव आहे. आम्ही 2 वर्षापूर्वी आलो होतो, माझ्या बर्थडेला आलो होतो, आणि आमच्या अनुभवाप्रमाणे दीड दोन तास वेट टाइम असतो, त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं की वेट टाइम असणार आहे. ॲज युजल इकडे आम्हाला त्यांनी 1.5 तासाचा वेट टाईम दिला. आम्ही विचार केला की आता मॉलमध्ये शॉपिंग वगैरे करूया, नेत्राला बर्थडे गिफ्ट घेऊया, आणि मग परत चीज केक फॅक्टरीमध्ये येऊया. सो ऋषी मला म्हणतो की मेकअप सेट घे, म्हणजे जे जे तुला मेकअपचं लागतं ते, पण सांगा माझ्याकडे ॲक्च्युली मेकअपचं असं की मला काय म्हणतात की माझ्याकडे आहे मेकअपचं सामान, आणि मला फाउंडेशन पाहिजे, पण जे मला पाहिजे ते तिथे आता नाही आहे करंटली. सो मी त्याला म्हटलं की ते मी घेईनच फाउंडेशन, पण आता अजून पण मी बघते दुसरं काही ऑप्शन जे घेऊ शकते ते, आणि मेकअपचं घ्यायला यायचं म्हणजे थोडं ना निवांतातच यायला पाहिजे. सो आज ना मला खरंच इच्छा नाही आहे गिफ्ट घ्यायची, म्हणजे खरंच अगदी मनापासून. सो आता मी शूज घेतलेले, मला खूप आवडले.
आता शूजची पण शॉपिंग झालेली आहे. हां आणि मी इयरिंग्स पण घेतले, सांगितलं ना इयरिंग्स पण घेतले. हे ना हे मी इंडियावरून आणले आणि दुसऱ्या घेतल्या जे खूप छान आहेत. आणि आता शूज आता अजून होत्यात काय काय. आणि आहारा कंटाळलेली आहे हो की नाही आहारा कंटाळले की नाही तू. आहना पण खूप एक्साइटेड झाली आहे एकदम रेस्टॉरंट मध्ये आल्या आल्या. आणि नेत्रा इकडे मेन्यू पाठ करायला लागली आहे. आता आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि ऑर्डरमध्ये आम्ही चिकन पॉट स्टिकर्स आणि थाय काय थाय लेमन ना थाय लेमन चिकन विथ राईस असं मागवलेलं आहे. आम्ही हा जो मेन्यू आहे तो पहिल्यांदाच ट्राय करतो. त्याच्या आधी आम्ही सँडविच वगैरे खाल्लं होतं पण नेहमी सँडविच म्हणजे बेसिकली बर्गर वगैरे असतं आणि विंग्स वगैरे. म्हटलं यावेळी थोडं वेगळं मागवूया युनिक मागवूया म्हणून आम्ही मग चिकन पॉट स्टिकर्स मागवल्यात. ते बेसिकली डम्पलिंगसारखं असतं आणि लाईम कोरियन लाईम फ्राईड राईस आहे चिकन फ्राईड राईस. सो लेट्स सी तो पण काहीतरी नवीन आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे. सो आय होप चांगलं असेल. ऑब्व्हियसली चीज केकचं फूड चांगलं असतं आणि आहानाला हाय चेअरमध्ये बसायला इतका कंटा आला होता ती लिटरली निघाली तिकडून आणि आता मम्मीच्या व्यंगेत जाऊन तिच्या बसलेली आहे हे बघा. आणि लिटरली जी मस्ती चालू आहे आता. आणि नेत्रा फोटो काढण्यामध्ये सेल्फी काढण्यामध्ये बिझी आहे. सो आम्ही हे चिकन पॉट स्टिकर मागवले आहे जे चिकन डम्पलिंगसारखे आहेत. आणि हे आहे कोकोनट लाईम थाय थाय लाईम कोकोनट फ्राईज. ऋषी गाणं म्हणलं ते काय हे आपण दिल तो बरा बोला बोला माझ्यासाठी बोला बोल 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 नेत्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं मनोगत? मला बोल माझं मनोगत. आवाज पडत. हॅलो 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 माइक चेक माइक चेक. अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि अजून एक वर्ष मी ओल्ड झालेली आहे. म्हातारी झाली म्हातारी म्हातारी झालेली आहे. सो इथे आपण हे व्हिडिओ थांबूया आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मधून आपल्याला आम्हाला कळवा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हॅलेंटाईनच्या पण खूप खूप शुभेच्छा. सो आता हे व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि अंटिल नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय गुड नाईट. 9:30 वाजलेले आहे आणि आहानाला आता झोपी जायचं आहे. सो अंटिल नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय. सध्या काही बोलणार नाहीये ती म्हणते. काय बोलायचं आहे ना तुला? नाही ओके ठीक आहे. सो आपण तिचा मान राखूया.